बोला निशा मॅडम, आज कसा काय फोन केलात? आनंदाची बातमी द्यायची होती. अरे वा, मग द्या ना. मी जमिनीची मागणी करून वाद पेटवली होती, त्याचा आता स्फोट झालाय. आणि एवढा जबरदस्त स्फोट झालाय की दादासाहेबांच्या वाड्यालाच तडा गेलाय समजा. वा 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 वा, अहो ही बातमी ऐकायला माझे कान आसुसले होते. तुम्ही आता तुमच्या कामाला लागा, मी माझं काम करते. आणि पुढं काय घडतंय ते कळवतेच लवकर. बाय बाय. काय झाली छोटी मले, लई खुश दिसताय सा. ही बातमी आमसनी बी कळू दे की मॅक. भूतट की म्हणायची की काय? नाही म्हणजे मी फक्त तुम्हाला विचारलं बातमी काय ते आम्हाला कळू द्या. तुम्ही डायरेक्ट बंडलच हातात दिला. विकूनच नाही द्यायचे आहेत का? नाही नाही, कोणाला नेऊन नाही द्यायचे. तुमची नेहमी तक्रार असते ना, मी इतरांसाठी खूप करतो, तुमच्यासाठी काहीच करत नाही म्हणून. नाही तक्रार असं नाही, कधीतरी वाटलं म्हणून बोललो असेल. तेच ते तुमच्यासाठी घ्या. असू हा देवच पावला. हा देव नाही, तुमचे दादासाहेब पावलेत. म्हणजे हो, तिथे मी फक्त तुमचा वजीर मारला. पण तुम्ही शकुनी मामाची जी चाल खेळलात त्यांनी राजाला शह बसलाय. दादासाहेब हादरले आहेत, आणि दादासाहेब हादरले म्हणजे त्यांचा वाडा हादरला. आणि एकदा हादरा बसलाय म्हणल्यावर तो पडायला कितीसा वेळ लागणार आहे, नाही का? बरोबर बरोबर. खेळा.